अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या 4 ऑक्टोबर रोजी होत आहे। तर या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास सरकारमध्ये सत्तेत असलेले नेते या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात असून अमरावती महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि प्रहार संघटनेचे चांगलीच कंबर कसली आहे। आज परिवर्तन पॅनलने अमरावती पत्रकार परिषदेमध्ये गेट बँकेत गेल्या 11 वर्षापासून होत असलेल्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा पत्रकार परिषदेमधून मांडला आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची बँक डबघाईला नेली असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आज परिवर्तन पॅनलने बँकेत गेल्या 11 वर्षात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे काही पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर मांडलेत। यामध्ये बँकेत आजपर्यंत शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जवाटप करण्यात आले, संचालक मंडळास सहनिबंधक कार्यालयाकडून आलेल्या नोटिसा, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील भ्रष्टाचार, सेवक भरती नाबार्ड योजना मधील गैरप्रकार याचा लेखाजोखा सादर केला। परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची ओळख असलेली बँक शेतकऱ्यांना कर्ज न देता म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवत हे दुर्दैव असल्याचे ते म्हणालेत। तर ही बँक शेतकऱ्यांपासून कोसो दूर गेली आहे। या बँकेमध्ये ज्यांनी अध्यक्षपद भूषवले ते अध्यक्ष सावकर आहेत, त्यांचे डोके वापरल्याने या बँकेची अतिशय वाईट परिस्थिती झाली असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे म्हणालेत। या जिल्हा आपल्या अमरावती जिल्हा बँकेच्या मध्ये बंटी बबलूचं जे काही कारस्थान सुरू आहे ते बंटी बबलूचं कारस्थान थांबवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहो। माझेच काय तर आमचे कोणाची कुठलेही हित संबंध बँकेच्या आर्थिक व्यवहाराशी नाही, परंतु बँकेचा व्यवहार हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी चालावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत व्हावी, सहकार्य व्हावं यासाठी मी यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा यांच्यासोबत ही लढाई लढतो आहे। आणि आपल्या माध्यमातून सर्व बँकेच्या मतदारसंघांना आवाहन करू इच्छितो की हा गैरप्रकार, हा भ्रष्टाचार, हा जो काही त्यांनी नगारा चिन्ह घेतलं आहे त्या भ्रष्टाचाराच्या डंक्याला एक अंपायर म्हणून आमचं पॅनल आता उभं आहे आणि शिट्टी वाजून आणि शिट्टीवाच्या माध्यमातून हा यांचा भ्रष्टाचाराचा जो काही डंका आहे तो आता यापुढं थांबवायचा आहे।